मानवविरहित रेल्वे क्रॉसिंगवर अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी बोगदे तयार केले. हेच बोगदे पावसाळ्यात कुचकामी ठरत आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊनही रोएझाक होत असल्याचा आरोप होत आहे. मूल तालुक्यातील मारोडा, राजोरी, टोलेवाही या ठिकाणी रेल्वे गेट आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे थांबत नाही त्या ठिकाणी मात्र रेल्वे बोगदे तयार करण्यात आले आहे. रेल्वेने नागरिकांचा आणि जनावरांचा नाहक बळी जाऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यात या रेल्वे बोगद्याचा फायदा होत असला तरी पावसाळ्यात हे रेल्वे बोगदे ये जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कुचकामी ठरत आहेत. पावसाळ्यात या रेल्वे बोगद्यात 4 ते 5 फूट पाणी साचून राहत असल्याने यातून मार्ग काढणे मोठे कठीण होऊन जाते. या बोगद्याचं काम 2014 मध्ये पूर्ण झालं आणि रहदारी बोगद्यामधूनच करावं लागलं. साईडचं जे पूर्वीचं रेल्वेचं जाण्या येण्याचा मार्ग होता त्याच्यामधले सिलिपाट आणि बाकी जे जाण्यासाठी लावलेल्या सिमेंटच्या जाळ्या होत्या त्या काढून टाकण्यात आल्या आणि त्यानंतर पावसाच्या मोसमामध्ये बोगद्यामध्ये पाणी खूप साचून राहतो. वास्तविकता रेल्वे विभागाने आणि बांधकाम विभागाने दोन्ही लोकांनी मिळून या बोगद्यामधलं पाणी कशा पद्धतीने बाहेर काढता येईल याचं अभ्यास करायला पाहिजे होतो पण ते केलं नाही. वास्तविक इथं नाला अगदी जवळ आहे आणि नाला बोगद्याच्या एकदम खाली लेवलला आहे. तिथून जर थोडंसं नहर जर काढलं असतं 100-150 मीटर तर सरळ म्हणजे नाल्यामध्ये तो पाणी गेलं असतं. आता पाणी भरपूर असल्यामुळे पहाटेच भाविक लोक रेल्वे रुळावरून गाडी टाकतात. त्यावेळेस अचानक रेल्वे जर आलं तर म्हणजे एखादी दुर्घटना घडू शकते हे शक्य नाही घडण्यासाठी. अशा पद्धतीचे या बोगद्याचे काम रेल्वे विभागाने आणि परत संबंधित बांधकाम विभागाने दुर्लक्षितपणाने या गावावर किंवा या रस्त्यावर अवलंबून असणाऱ्या गावावर अन्याय केलेला आहे. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना शेतीच्या कामासाठी आणि आपली जनावरे जंगलात चरायला नेण्यासाठी यामुळे गैरसोयीचे होत आहे. पाणी साचून राहणाऱ्या या रेल्वे बोगद्यातून आम्ही मार्ग काढायचा कसा असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. मूलपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हाळगाव येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. चिखली या गावापासून येथे जावे लागते. दर शनिवारला येथे यात्रा भरते. भाविकांची मोठी गर्दीही असते. वनव्याप्त गाव असल्याने हिरव्या निसर्गाने पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. जंगल भ्रमंती म्हणून हे एक चांगले गाव आहे. वन्य प्राण्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मात्र मार्गात असलेल्या मानवविरहित रेल्वे मार्गातील बोगद्यात आता पाणी राहत असल्याने भाविकांसाठी कन्हाळगावचा मार्ग अडचणीचा ठरला आहे. स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाला, अर्थमंत्री मुनगंटीवार, गृहमंत्री अहिर, जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही शासन व प्रशासनाचे डोळेझाक होत आहेत. 2012 आणि 13 कालावधीमध्ये हा बोगदा तयार करण्यात आलेला होता आणि 15 आणि 16 दरम्यान मी सरपंच म्हणून कार्य करत चिखलीमध्ये काम करीत आहे. त्यासाठी सर्व ग्रामवासियांचा मी जेव्हा सरपंच झाली तेव्हा बोगद्याविषयी प्रश्न निर्माण झाला. तेव्हा मी प्रश्न विचारले तेव्हा गाव लोकांचा म्हणणं होता का ग्रामपंचायतच तुम्ही लक्ष दिलं नाही, बाईनुशी दिल्या, याबद्दल चर्चा झाली. त्याच्यावर मी तक्रार करूनही सुद्धा नागभीड आपल्या अभियंत्याकडे बोगद्याबद्दल निवेदन दे. बोगद्यातून जायसाठी खूप त्रास होतो आणि सर्व बैलढोळंसुद्धा याचाच सुद्धा कास्तकऱ्याला त्रास होता आणि पाणी साचून राहिल्यामुळे जो गाड्याचा रेल्वे स्टेशनच्या रोडच्या वरतून गाड्या नेतात अपघातामध्ये अडकडतो आणि तो त्रास आमच्या सर्व ग्रामवासियांना होते. आणि याच्यामुळे मी सर्व ग्रामवासियांच्या विनंतीने सर्व मंत्र्याकडे आणि शासनाकडे मागणीचा पत्र टाकलेला आहे. मूल तालुक्यातील चिखली या गावापासून अगदी 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हाळगाव हनुमान मंदिर देवस्थानला जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये रेल्वे बोगदा आहे. या बोगद्यातून अनेक लोक अनेक भक्त याच बोगद्यातून जावे लागते. मात्र या बोगद्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचून असल्यामुळे जाणं येणाऱ्यांना खूप त्रास होत आहे.
रेल्वे रुळावरून लोकांना जावे लागत आहे, तिथून गाडी टाकावी लागत आहे. गाडी टाकताना अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून येथील नागरिक येथील संपूर्ण भक्त यांची मागणी आहे की या बोगद्यातील जे पाणी आहे ते पाणी जाण्याची सोय करण्यात यावी. मी अमितराव सरस टीव्ही मूल.